कारतगा येथे एका पंचायत सदस्यांनी महिला सदस्यांना अर्वाच्य भाषा वापरल्याने महिला संतप्त. पोलीस स्टेशनला तक्रार दिली पण पोलीस खात्याने दखल घेतली नाही. उपोषणाचा इशारा. निप्पाणी तालुक्यातील कारतगा ग्रामपंचायत उपाध्यक्षा रशिदा पटेल व सदस्या पद्मावती अलंकार यांना पंचायत सदस्य सोमनाथ गावडे यांनी अर्वाच्य भाषा वापरल्याने त्यांच्या विरोधात सदलगा पोलीस स्टेशनला तक्रार दिली असता स्टेशनने याची दखल घेतली नाही. तेव्हा आम्हा महिलांवर असा अन्याय होत असून न्याय मागायचा कुणाकडे असा प्रश्न जिल्हा पंचायत सदस्या सुमित्रा उगळे, ग्रामपंचायत अध्यक्ष सुदीप उगळे, उपाध्यक्षा रशिदा पटेल, सदस्या मंगल डांगे, वीरश्री खिचडे, सविता कांबळे यांच्यासह अन्य महिलांनी आयोजित पत्रकार परिषदेत उपस्थित करून त्या सदस्यांवर कारवाई होऊन न्याय मिळाला पाहिजे, नाहीतर आम्ही उपोषण करू असा संतप्त इशारा दिला आहे. याबाबत माहिती देताना वरील सदस्य म्हणाले, आम्ही ग्रामपंचायत सदस्य म्हणून कार्यरत असताना ग्रामपंचायत सदस्य सोमनाथ गावडे हा आम्हा महिला सदस्यांना वेळोवेळी अर्वाच्य भाषा वापरून अपमान करीत आहे, म्हणून आम्ही सदलगा पोलीस स्टेशनमध्ये याची तक्रार दिली. पण त्या तक्रारीची दखल न घेता त्याने दिलेल्या खोटा तक्रारीची दखल घेऊन आमच्या मालकांच्या वर व मुलांच्या वर केस दाखल केली आहे. हा कोणता न्याय म्हणायचा? एकीकडे सरकार म्हणते महिलांना संरक्षण द्या, मात्र इथे उलटेच होत आहे. असेच होत असेल तर महिलांनी बाहेर पडावे की नको असे वाटू लागले आहे. महिलांना शासन 50% आरक्षण दिले खरे, पण अशा पंचायत सदस्यांच्याकडून अशी अर्वाच्य भाषा बोलून अपमान होत असेल तर पंचायतीत जायचेच कशाला? अशा लोकांकडून महिलांची अशी अवस्था होत असेल तर सर्वसामान्य महिलांची अवस्था काय होईल हे सांगता येत नाही. या प्रकाराने आम्ही हतबल झालो असून या घटनेकडे महिला व बाल कल्याण खात्याच्या मंत्री शशिकला जोल्ले यांनी विशेष लक्ष घालून आम्हा महिलांना न्याय द्यावा व महिलांना मानाने जगण्याचे स्वातंत्र्य द्यावे अशी मागणी यावेळी केली. आपल्या ज्या महिला सदस्य आहेत त्याच्यातील दोन तीन महिला सदस्यांना एका सदस्यानं काय तर चेष्टा करायचं किंवा त्याची पिंगल टवाळ करायचा हा असा प्रयत्न करत होते, तरी सुद्धा त्या महिला एक आपल्याच एक भाऊ असं समजून, आपल्याच एक घरातील व्यक्ती असं समजून त्या आल्या असताना गावात आल्यानंतर सुद्धा त्यांना रस्त्यावर बघून त्यांना एक काहीतरी असं त्यांच्या जीवाला लागण्यासारखं किंवा त्यांचा अपमान करण्यासारखं असे त्यांना पिंगल करण्यासारखं तुम्हाला पायात तुमच्या घुंगरू बांधून तुम्हाला नाचवलं पाहिजे आणि आम्ही बघायला खटे अशा काहीतरी आवाज शब्दात त्या बायकांचा अपमान केल्यामुळं, महिला सदस्यांचा अपमान केल्यामुळं त्या महिला सदस्यांनी त्याला जाब विचारायला जात असताना त्याला कुठल्याही पद्धतीचा त्रास न करत असताना त्याचा खोटे ह्या महिलांच्यावर खोटा आरोप म्हणून ह्या पोलीस स्टेशनमध्ये रात्रभर गेल्या होत्या, पण पोलीस स्टेशननं त्यांची जरासुद्धा दखल नाही घेता त्याला तसंच परत पाठवलं. परत दुसऱ्या दिवशी पण त्या गेल्या, तिथे गेल्या असताना त्यांच्या ज्या काही समस्या त्या महिलांचा जो अन्याय झाला त्याचा विचार न करता त्यांना कुठल्याही पद्धतीचा न्याय मिळाला नाही, त्यामुळे त्यांचं मानसिक खच्चीकरण इतकं झालेलं आहे की त्या जर आम्हाला आमच्या निपाणी भागातून जर महिला बाल कल्याण आमच्या मंत्री आमच्या पाठीशी असताना आम्हाला जर अशा पद्धतीचं इथं पोलीस स्टेशनमध्ये न्याय मिळत नसेल तर आमच्या जगण्यात काय अर्थ नाही अशी त्यांची मानसिक स्थिती झालेली आहे. आणि आता हे जर बघितलं तर ह्यांना सुद्धा असं वाटतंय की आम्हाला एक महिला असून पुरुषाला पोलीस स्टेशनमध्ये प्रोटेक्शन मिळतंय, पण आम्ही तिथं काल रडत बसलो आणि रडत बसल्यानंतर आम्हाला तिथल्या पीएसआयनी किंवा तिथल्या लोकांनी कुणीही आम्हाला चांगल्या पद्धतीचा आधार दिला नाही किंवा आमचा अन्याय आमच्यावर काय झाला याचा. महिलांना तिथं पोलीस स्टेशनमध्ये तात्काळ ठेवण्यात आलं. मला वाटत नाही की यासारखं दुर्दैव असं काय असेल की महिलांना अजून जर या परिस्थितीमध्ये जर भीतीखाली राहावं लागत असेल तर यासारखं दुर्दैव अजून तरी आमच्या लोकांचं काही नसणार आहे. आणि माझे एक या भागच्या आमदार आणि आमच्या कर्नाटक राज्याच्या महिला आणि बालकल्याण विकास मंत्री शशिकला जुल्ले वहिनीने एक विनंती आहे की तुम्ही एक कर्नाटक राज्याच्या महिला मंत्री आहे, एक निपाणी मतदारसंघाच्या महिला आमदार आहे, आणि तुमच्या मतदारसंघामध्ये महिलांच्या वरती जो होणारा अन्याय आहे याची तुम्ही दखल घ्यावी आणि लवकरात लवकर आम्हाला आमच्या महिला भगिनींना जो काही त्यांच्यावरती अन्याय झाला, जो काही त्यांच्यावरती अत्याचार झाला आहे त्याची तुम्ही दखल घेऊन योग्य ती कारवाई करण्यासाठी लवकरात लवकर तुम्ही संबंधित अधिकाऱ्यांना आदेश द्यावा अशी मी तुम्हाला विनंती करतो. ग्रामपंचायत अध्यक्षांना त्याने मी तुम्हाला विनंती करतो आणि संबंधित अधिकाऱ्यांना आणि सर्व ग्रामस्थांच्या वतीने मी सांगतोय की येत्या 2 ते 3 दिवसांमध्ये जर संबंधित अधिकाऱ्यांनी किंवा संबंधित खात्याच्या विभागातील लोकांनी आमच्या या महिला भगिनींच्या अन्यायाचं निवारण नाही केलं तर आम्ही पंचायत समोर उपोषणला बसणार आहे आणि आम्ही एसपीओकडे सुद्धा जाऊन त्या पद्धतीचं आम्ही निवेदन उद्या किंवा परवाच्या जाऊन देऊन येणार आहे. यावेळी वरील महिलांसह नितीन कांबळे यांनीही मनोगत व्यक्त केले. यावेळी सुजाता कुराडे, राहुल रत्नाकर, सुभाष ठकाणे, आप्पासाहेब खोत, दत्तात्रय गुणके, कुमार धरणगुते, भाऊसो मानगावे, धोंडीराम काशीद,
सुरेश आळते यांच्यासह कार्यकर्ते महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते।